नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एऑन आयएस अकॅडमी फॉर यूपीएससी अँड एमपीएससीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्झामसाठी यूजफुल होणार आहे, कारण एक्झाममध्ये जे चालू घडामोडीविषयी पुरस्कारासंबंधी प्रश्न विचारले जातात त्यासंबंधी आपण येथे माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या एऑन आयएस अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडीवर आधारित आपल्या चॅनलवरील पहिले व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी तेही पाहून घ्या, त्याचाही तुम्हाला 100% फायदा होणारच आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नोबेल पुरस्कार। आता नोबेल पुरस्काराविषयी 2019 कुणाकुणाला मिळाले ते आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर इम्पॉर्टंट माहिती काय आहे की पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण? मलाला युसुफझई। शांततेचा पुरस्कार मिळाला होता नोबेलचा त्यांना 2014-17 वर्ष त्यावेळी त्यांचं वय होतं। पुरस्कार मिळवणारी सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहे? तर जॉन गुडिनफ अमेरिकेचे आहेत हे। त्यांना रसायनशास्त्रामध्ये नोबेल मिळालेला आहे 2019, त्यांचं वय त्यावेळी होतं 97। ओके, पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती मलाला युसुफझई आणि सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जॉन बी गुडिनफ। ओके, हे लक्षात ठेवा। आता पुढे आपण पाहूया नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण कोण आहेत। तर पहिले आहेत रवींद्रनाथ टागोर 1913 साहित्यासाठी, नंतर दुसरे आहेत सी व्ही रमन 1930 भौतिकशास्त्रासाठी, नंतर आहेत मदर तेरेसा 1979 शांततासाठी, आणि चौथे आहेत अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळालेला आहे 1998। आणि पाचवे कैलास सत्यार्थी 2014 त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता काही भारतीय भारताशी संबंधित व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, पहा हे भारतीय नाही आहेत, यांचा जन्म भारतात झालेला आहे पण यांचं सिटिझनशिप आता नागरिकत्व दुसऱ्या देशाचं आहे। पहिले आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना 1968 वैद्यकशास्त्रामध्ये, दुसरे आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983 भौतिकशास्त्रामध्ये, व्ही एस नायपॉल तिसरे आहेत 2001 साहित्याचं नोबेल त्यांना मिळालेलं आहे, आणि चौथे आहेत व्यंकटरमण रामकृष्णन 2009 रसायनशास्त्रामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तर आपण पाहूया 2019 कोणत्या कोणत्या व्यक्तींना व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आले। पहिली गोष्ट पहा, वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन, मेडिसिनमध्ये विल्यम केलिन अमेरिकेचे आहेत, ग्रेग सेमेन्झा अमेरिकेचे आहेत आणि पीटर रॅटक्लिफ ब्रिटनचे आहेत। आता या तिघांना मेडिसिन वैद्यकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। आयोग आपल्याला क्वेश्चन कसं विचारतं की कशासाठी यांना नोबेल दिला वैद्यकशास्त्रामधला, तर ऑक्सिजनची बदलती उपलब्धता पेशी कशाप्रकारे समजून घेतात यासाठी यांना वैद्यकशास्त्रामधला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर याची ट्रिक नाव लक्षात ठेवायचं कसं आहे, तुम्ही एकच नाव लक्षात ठेवा, हे पहा विल्यम रॅटक्लिफ सेमेन्झा। या तिन्हीपैकी तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न दिसला की मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्रामध्ये नोबेल, विल्यम एक नाव आहे, रॅटक्लिफ एक आहे आणि सेमेन्झा, पण हे आपण एकच असं नाव आहे म्हणून लक्षात ठेवलेलं आहे। पण दुसरा नोबेल पाहूया भौतिकशास्त्रामधला म्हणजे फिजिक्समधला। आता हे कोणाकोणाला मिळालेला आहे, जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि दिदियर क्लोज। ओके, तर हा कशासाठी दिलेला आहे त्यांना, फिजिकल कॉस्मॉलॉजी व सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पहिल्या बाह्यग्रहाच्या शोधासाठी। हे महत्त्वाचं आहे, पहा जेम्स पीबल्स यांना फिजिकल कॉस्मॉलॉजीबद्दल दिलेलं आहे आणि खाली जे दोन आहेत मिशेल मेयर आणि दिदियर क्लोज यांना सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पहिल्या बाह्यग्रहाच्या शोधासाठी देण्यात आलेलं आहे। याची ट्रिक काय आहे, नाव काय लक्षात ठेवायचं आहे, जेम्स मिशेल दिदी। आता भौतिकशास्त्र जेम्स मिशेल दिदी असं लक्षात ठेवलं तर परीक्षेत प्रश्न आला आणि कोणतंही एक नाव दिसलं तरी आपलं उत्तर बरोबर येणार आहे। आपण पाहूया महत्त्वाचा म्हणजे ज्याची सर्वत्र चर्चा झाली भारतामध्ये, अर्थशास्त्राचा नोबेल। तर हा कोणाला मिळालेला आहे, याची चर्चा का झाली, तर अभिजित बॅनर्जी नोबेल पुरस्कार अर्थशास्त्राचा 2019 मिळवणारे हे भारतीय अमेरिकन नागरिक आहेत आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत एस्टर डफलो या फ्रेंच अमेरिकन आहेत, आणि तिसरे आहेत मायकल क्रेमर हे अमेरिकन आहेत। या तिघा व्यक्तींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। कशासाठी मिळाला आहे, तर जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन, म्हणजे यांनी जागतिक दारिद्र्य निर्मूलनावरती बरेच सर्वे केले आहेत, रिसर्च केला आहे आणि यांचा रिसर्च त्यावरती सुरू आहे। ओके, आता पुढचा नोबेल पुरस्कार पाहूया,
सगळ्यात महत्त्वाचा शांततेचा नोबेल पुरस्कार, हे पहा अबिय अहमद अली हे इथियोपियाचे पंतप्रधान आहेत. आता यांना नोबेल पुरस्कार का देण्यात आला, कारण इरिट्रिया हा यांचा शेजारी देश आहे इथियोपियाचा, आणि इरिट्रियाबरोबर यांचा सीमावाद होता खूप वर्ष झालं. तो सीमावाद यांनी बोलण्यातून म्हणजे डिस्कशन आणि डायलॉग्समधून सोडवलेला आहे, त्यामुळे यांना शांततेचा नोबेल दिलेला आहे. सीमावाद झाल्यानंतर याचे मोठे परिणाम त्या देशाच्या नागरिकांना दोन्ही देशाच्या भोगावे लागतात. फॉर एक्झाम्पल आपण इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पाहतोय की सीमावादामुळे किती वाद आणि चायनामुळे आणि इंडियामध्ये सुद्धा, तर हा वाद या अबिय अहमद अली यांनी डायलॉग्स आणि डिस्कशनद्वारे सोडवला, म्हणून यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. आपण पाहूया साहित्याचा नोबेल. सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा की 2019 साली 2 वर्षासाठी साहित्याचे नोबेल एकदम देण्यात आले, 2018 साठी व 2019 साठी. तर 2018 साठी कोणाला देण्यात आला, ओल्गा टोकारजुक पोलंडच्या आहेत, या साहित्याच्या नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या 15व्या महिला आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता साहित्याच्या नोबेलमध्ये त्या व्यक्तीचं नाव एक लक्षात ठेवायचं असतं, पण सगळ्यात इम्पॉर्टंट त्या व्यक्तीची पुस्तके कोणती आहेत. तर पुस्तके कोणती आहेत, ओल्गा टोकारजुक यांची सिटीज इन मिरर्स, द जर्नी ऑफ द बुक पीपल, फ्लाइट्स, त्यानंतर ड्राईव्ह युअर प्लो ओवर द बोन्स ऑफ डेड, द हॉटेल कॅपिटल, हाऊस ऑफ डे, हाऊस ऑफ नाईट, प्रिमेबल अँड अदर टाईम, द बुक ऑफ जोकॉब. हे बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे पुन्हा एकदा पाहून घ्या, तुमचं रिवाईज होऊन जाईल. एकदा ते बाजूला असं लिहून काढा, लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ते नेहमीसाठी फिक्स होतं, आणि एकदा रिवाईज केलं की हे पुस्तकेसुद्धा लक्षात राहतील, यात काही अवघड नाही आहे. चला तर 2019 नोबेल पुरस्कार साहित्यासाठी कोणाला देण्यात आला, तर त्यांचं नाव आहे पीटर हँड्सकी. आता आपण पाहूया यांची पुस्तके कोणकोणती होती. जी पुस्तके आहेत पहा, पहिलं तर द अबसेन्स, ऑफेंडिंग द ऑडियन्स, नंतर द राईड अक्रॉस लेक कॉन्स्टन्स, नंतर माय फूट माय ट्यूटर, द लेफ्ट हँडेड वुमन हे दुसरं पुस्तक, नंतर विंग्स ऑफ डिझायर हे नेक्स्ट पुस्तक, आणि नंतर द गोल इज अँग्झायटी ॲट पेनल्टी किक. हे पहा, हे एकदा तुम्ही जर लिहून काढले बाजूला रफ पेजवरती, तरी तुमच्या हे हळूहळू लक्षात राहायला सुरू होतात, यात काही अवघड नाही आहे. ओके, आता हे पहा, आयोग फक्त नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला एवढंच विचारत नाही, पण त्याच्या आजूबाजूचे क्वेश्चनसुद्धा येतात. आता पाहूया या पुरस्कारांमधील काही विशेष गोष्टी. अभिजित बॅनर्जी व एस्थर डफलो हे दोघं जे आहेत ते नोबेल पुरस्कार मिळवणारे 6वे मॅरिड कपल आहेत. आणि आपण पहिलेच बोललो की जॉन गुडइनफ अमेरिकेचे जे नागरिक आहेत ते नोबेल पुरस्कार जिंकणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत, वय 97. आणि अबिय अहमद अली ज्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे, तो नोबेल पुरस्कार जिंकणारे ते 100वे व्यक्ती आहेत. ओके, आता या पुढच्या स्लाइड्समध्ये आपण काय केलेलं आहे, नोबेल पुरस्काराविषयी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती माहिती तुम्ही वाचून घ्या, व तो व्हिडिओ पाहताना ती पुन्हा एकदा पॉज करून ही माहिती वाचून घ्या. आता आपण पुढचा पुरस्कार पाहणार आहोत. आता या माहितीमध्ये काय आहे की नोबेल पुरस्कार सुरू कधी करण्यात आला, नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, किंवा गांधीजींना नोबेल पुरस्काराचं नॉमिनेशन किती वेळा मिळालं होतं, 2 वेळा कोणत्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे, या सगळ्या गोष्टी जर मी सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. आपण आता पुढच्या पुरस्काराकडे वळूया, आपल्याला भरपूर पुरस्कार कव्हर करायचे आहेत. आता हे पहा, दुसरा सगळ्यात प्रतिष्ठित पुरस्कार जगामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2019 कुणाला देण्यात आलेला आहे, तर तो NDTV चे पत्रकार आहेत रवीश कुमार यांना तो देण्यात आलेला आहे. 2019 रेमन मॅगसेसे पुरस्कार रवीश कुमार यांना देण्यात आलेला आहे. आता रवीश कुमार यांच्याविषयी जर इन्फॉर्मेशन विचारली तर त्याविषयी आपल्याला माहिती हवी, तर त्यासाठी हे पहा, रवीश कुमार NDTV इंडिया या TV चॅनलचे कार्यकारी संपादक मॅनेजिंग एडिटर आहेत. आणि त्यांचे गाजलेले शो कोणते आहेत, तर NDTV वरती प्राईम टाईम, हम लोग, रवीश की रिपोर्ट हे त्यांचे गाजलेले शोज. आणि रामनाथ गोयंका पुरस्कार रवीश कुमार यांना 2013 व 2017 साली मिळालेला आहे. कुमार यांची पुस्तके पहा, द फ्री वॉइस ऑन डेमोक्रेसी, कल्चर अँड द नेशन, रवीश पंती, देखते रहिए, नंतर इश्क में शहर होना, ही रवीश कुमार यांची काही पुस्तके आहेत. आता हे पहा, या पुरस्काराविषयी काही इम्पॉर्टंट माहिती. या पुरस्काराला आशियाचा नोबेल म्हटलं जातं, आणि फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅगसेसे यांचा
विमानामध्ये अपघात झाला होता आणि त्यांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. याची स्थापना 1957 हे लक्षात ठेवा आणि पहिला पुरस्कार 1958 दिला गेला. इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, कोणाकडून दिला जातो तर फिलिपाईन्स सरकार व रॉकफेलर ब्रदर्स फंड याद्वारे. आणि दरवर्षी हा पुरस्कार 31 ऑगस्टला मन मॅगसेसे यांच्या जन्मदिनांका दिवशी दिला जातो. हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रात दिला जातो तर शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, समुदाय नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, त्यानंतर शांतता व आंतरराष्ट्रीय जाण, उभरते नेतृत्व आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झामसाठी, तर पुरस्कार विजेते पहिले भारतीय आहेत विनोबा भावे 1958 साली आणि पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला आहेत मदर टेरेसा 1962 साली. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार द बुकर पुरस्कार 2019. आता हे पहा, द बुकर पुरस्कार हा साहित्यासाठी दिला जातो. तर पुरस्कार विजेत्या लेखिका कोण आहेत आणि पुस्तकाचे नाव. पुरस्कार विजेत्या लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो या ब्रिटनच्या आहेत. यांच्या पुस्तक कोणतं होतं तर द गर्ल वुमन अँड अदर असं यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आणि दुसऱ्या लेखिका ज्या आहेत मार्गारेट ॲटवूड कॅनडाच्या आहेत, त्यांना द टेस्टामेंट्स या पुस्तकासाठी द बुकर पुरस्कार 2019 देण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराविषयी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी एक्झाम ओरिएंटेशनने महत्त्वाची आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या एव्हरेस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका ठरलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. आणि ॲटवूड यांना दुसऱ्यांदा मॅन बुकर पुरस्कार पहिल्यांदा 2000 साली द ब्लाइंड असॅसिन या पुस्तकासाठी देण्यात आलेला होता. तर अंतिम 6 पुस्तकांच्या यादीत सलमान रशिदी यांच्या किचॉट या पुस्तकाचा समावेश होता. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बुकर पुरस्काराविषयी इम्पॉर्टंट बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. आता हे पहा, बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2019 हा कोणाला देण्यात आला तर बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2019 हा जोखा अल्हार्थी यांना देण्यात आलेला आहे. पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या अरबी लेखिका आहेत आणि पुस्तक कोणतं आहे, सेलेस्टियल बॉडीज. आता या बुकर इंटरनॅशनल पुरस्काराबद्दल सुद्धा बेसिक माहिती आपण स्लाइडमध्ये दिलेली आहे. ओके, आता पुढचा पुरस्कार पाहूया, टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार. यावरती राज्यसेवा जी झाली आता लेटेस्ट त्या प्रिलिम्स, त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. तर टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, ग्रेटा थनबर्ग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त करणारे महात्मा गांधी हे एकमेव भारतीय व्यक्ती आहेत आणि त्यांना 1930 हा पुरस्कार मिळाला होता, लक्षात ठेवा. आता पुढचा महत्त्वाचा पुरस्कार आहे ग्लोबल गोलकीपर पुरस्कार 2019. हा पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांना स्वच्छ भारत अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांनी हा पुरस्कार 130 कोटी भारतीयांना समर्पित केला. आता हा पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, हे पहा, हा पुरस्कार 5 कोणकोणत्या वर्गात विभाजित केलेला आहे तर प्रोग्रेस अवॉर्ड, चेंज मेकर अवॉर्ड, कॅम्पेन अवॉर्ड, गोलकीपर्स व्हॉइस अवॉर्ड, गोलकीपर अवॉर्ड. आता महत्त्वाचं काय आहे तर चेंज मेकर अवॉर्ड जो 2 नंबरचा आहे तो आपल्या भारतीय महिलेला एका मिळालेला आहे आणि तो पहिल्यांदाच एका भारतीय महिलेला मिळालेला आहे. चेंज मेकर अवॉर्ड पायल जांगिड यांना देण्यात आलेला आहे. त्या राजस्थानच्या आहेत आणि बालविवाह प्रथेविरुद्ध त्यांनी लढा दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुरस्कार आहे बघा, ॲबेल पुरस्कार. ॲबेल पुरस्काराला गणिताचा नोबल असं म्हटलं जातं. तर हा ॲबेल पुरस्कार महत्त्वाचा का आहे, कारण हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत कॅरन उलनबेग, म्हणजे महिलेला पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2018 पुरस्कार विजेते कोण होते तर डॉक्टर रॉबर्ट लॉंगलँड्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ते कॅनडाचे नागरिक आहेत. नेक्स्ट पुरस्कार बघा, चित्रपट विषयक आहे पण याच्यावर आयोग नेहमी क्वेश्चन विचारतं या पुरस्काराबद्दल. जे सिरियसली अभ्यास करत आहेत त्यांना माहीत असेल की आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2019 याच्याबद्दल आता काय प्रश्न येऊ शकतो, ठिकाण कोणतं आहे. पणजी येथे झालेला होता हा पुरस्कार सोहळा. गोवा महोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाला. त्यानंतर ओपनिंग फिल्म आहे डिस्पाईट द फॉग,
आणि क्लोजिंग फिल्म होती मार्घे अँड हर मदर। आता हे पहा, भागीदार देश कोणता होता तर रशिया। आणि महोत्सवाला 50 वर्ष झाल्यानिमित्त दिलेला सन्मान ICFT युनेस्को फेलोनी पदक। ओके, आणि हा चित्रपट पुरस्कार सुरू कधी करण्यात आला होता? 1952 साली। आणि आशियातील सर्वात जुना व सर्वाधिक प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव आहे, म्हणून आयोग यावरती प्रश्न नेहमी विचारत असतं। आणि याचं आयोजन कोण करतं? तर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार। आता पुढचा पुरस्कार ज्याच्यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं वारसा स्थळांविषयी, तर भारतातील 4 वारसा वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे। कोणता पुरस्कार? तर आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। कोणातर्फे देण्यात येतो? तर युनेस्कोतर्फे। युनायटेड नेशन्सची ही एक संस्था आहे। तर आता कोणत्या स्थळांना पुरस्कार मिळाला हे परीक्षेला येतं। कोणते स्थळ आहेत पहा? फ्लोरा फाउंटेन मुंबई पहिलं, नंतर नेसेट एलियाहू सिनागॉग मुंबई, नंतर आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च, आणि नंतर चौथा आहे विक्रम साराभाई लायब्ररी IIM अहमदाबाद। हे लक्षात ठेवा, हा होता 4 वारसा वास्तूंना मिळालेल्या युनेस्को पुरस्कारांची ही स्थळे होती भारतातली। आणि पुढचा पुरस्कार आहे सार्क चित्रपट पुरस्कार। आता तो पुरस्कार आपण पाहूया। सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, हे तुम्हाला माहीतच असेल। तर सार्क चित्रपट महोत्सव 2019 जो पार पडला, त्यामध्ये महोत्सवाचे ठिकाण होते कोलंबो। आणि महोत्सवातील पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट कोणते आहेत? तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला नगर कीर्तन, दिग्दर्शक आहेत कौशिक गांगुली। आणि सर्वोत्कृष्ट लघुपट डॉक्युमेंटरी ठरली ना बोलो वो हराम। आणि दिग्दर्शन व कथेसाठी विशेष ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे वॉकिंग विथ द विंड। आता आज आपण इथे काही भारताशी संबंधित व काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहिलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व व्हिडिओविषयी अजून तुम्हाला काय सुधार हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू, धन्यवाद।